ज्ञानेश्वर माऊली ही आमची माय आहे. ह्यांनी आम्हाला केवळ अध्यात्म शिकवलं नाही तर त्यांनी आम्हाला माणूस बनवलंय. आपण पाहतो ज्ञानेश्वर महाराज अवघ्या 16व्या वर्षी म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. जेव्हा आमचे ज्ञानेश्वर माऊली शपथ घेतात, अरे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिनी लोकी, आम्हाला 16व्या वर्षी बऱ्याच गोष्टी कळत नाही. विचार करा काय सामर्थ्य असेल आणि हे प्राप्त कुठून झालं असेल. आता आमचे शिकलेले बरेच लोक म्हणतात, तुमचा संप्रदाय म्हणजे एक प्रतिगामी विचाराचा, तुमचा संप्रदाय म्हणजे मागासलेल्या विचारांचा. मी त्यांना छाती ठोकून सांगू इच्छितोय, आमचा संप्रदाय आणि आमचे संत प्रतिगामी विचाराचे नाहीत. अरे जगाला ज्ञान देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आम्ही ही जी आज वीज वापरतो ती आम्हाला खऱ्या अर्थानं 19व्या शतकामध्ये कळाली. ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकात सांगतात, तुम्ही जर बघितलो 13व्या शतकामध्ये त्यांनी सांगितलं की विजेची निर्मिती कशी होते. उदकाचे आवेशो प्रगटले तेज लकलती दिसो, तै विजो माझे ऐसे सलील काही. ही वीज कशी निर्माण केल्या जाऊ शकते हे केवळ वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आम्हाला वेळ भेटला नाही वाचायला. आमच्याकडे जे लोक आले होते ना इंग्रज लोक, आम्ही त्यांना खूप पुरोगामी समजतो. आम्ही त्यांना असं आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे खूप विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होता. गावंडळ लोक होते ते आमच्याकडे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इसवी सन 1500 मध्ये म्हणजे जवळजवळ 15 ते 16व्या शतकामध्ये एक शास्त्रज्ञ झाला गॅलिलिओ. गॅलिलिओने सांगितलं की बाबा सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तेव्हा या इंग्रज विचाराच्या लोकांनी त्याला 20 पाजून मारले, तू खोटं बोलतोस, आमच्या शास्त्रात ते लिहिलेलं नाही, आमच्या धर्मात ते लिहिलेलं नाही. आणि हे 13व्या शतकात आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगून गेली, उदयास्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मची असता. अरे उदय अस्त होतो ना तो सूर्य फिरल्यामुळे नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. न चालता सूर्याचे चालणे, सूर्य चालत नाही पण आम्हाला चालल्यासारखा भास होतो. हे जर आम्ही वाचलो असतो ना छाती ठोकून सांगलो असतो काय हो, सूर्य पृथ्वी होती नाही तर पृथ्वी सूर्य होती फिरते. वयाच्या 16व्या वर्षी आम्हाला हे सांगून गेलं त्यांनी पण आम्हाला वेळ भेटला नाही विचार करायला. पुन्हा जर बघितलोत आपण तर मी हे विज्ञानाचे दाखले का द्यायलो, आज गरज आहे आपल्याला.
आमची संस्कृती आम्हाला का सांगता येत नाही पुढच्या माणसाला, कारण की आम्ही आमच्या संस्कृतीपर्यंत पोहोचलोच नाहीत अजून. आम्हाला आमचा धर्म माहित आहे पण आम्हाला आमचा अध्यात्म माहित नाही. आम्हाला आमचा धर्म माहित आहे पण आम्हाला आमची संस्कृती माहित नाही. आज आपण जर बघितलो विज्ञानाने एवढा विकास केला की लोक देव मानणाऱ्याला वेड्यात काढायले. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, शुक्र शोणितांचा सांधा मिळोनी पाचांचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाले. ते म्हणतात आपण ज्याला फर्टिलायझेशन म्हणतो गर्भधारणा, 13व्या शतकात त्यांनी सांगितलं की बाबा शुक्र आणि शोणी ह्या दोघांचं मिलन होऊन कुठेतरी बाळ जन्माला येतो. मला या माध्यमातून एवढं सांगायचंय की यांनी हा विचार अवघ्या 16व्या वर्षी केला. मायबाप म्हणून तुम्ही या ठिकाणी जमलो, आम्ही आमच्या मुलाला कुठला विचार करायला लावतो, वास्तवात आमचा मुलगा काय विचार करतो याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून हा विचार प्रत्येक क्षणाला का केला पाहिजे, आता क्षणाक्षणाला हा विचार करण्याची काय गरज आहे, त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. हे ना माझं आजचं सुमारे 4 वर्षानंतरचं पहिलं कीर्तन आहे. कदाचित तुम्हाला काही वेगळेपणा वाटत असेल तर सांभाळून घ्या, एवढ्या मोठ्या अंतरानंतर मी पुन्हा पहिल्यांदा उभा राहिलो, दुसऱ्या पर्वातलं पहिलं कीर्तन माझं. आणि म्हणून काही कमी जास्त गोष्टी होतील, मोठ्या मनानं तुम्ही मला समजून घेतोत म्हणून मी पहिलं